आजचे आपले सत्कार मूर्ती हिमाचल प्रदेशचे राज्यपाल माननीय राजेंद्रजी आर्लेकर, सौ आर्लेकर बहिणी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक, आजचे कीनोट स्पीकर श्री दत्ताजी नाईक, सदानंद सेठ तनावडे, दयानंदजी सुट्टे, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते फॉर्मल पंचकृषी शिक्षण संस्थेचे प्रमुख किंवा ज्यांचा उल्लेख मगाशी सर्वे सर्व असा झाला, असे सर्वे सर्व आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री माननीय लक्ष्मीकांतजी पारसेकर सर, सर्वच मंचासीन महानुभाव आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आपल्या सर्वांचे सुपरिचित आणि या गोव्याचे सुपुत्र ज्यांना गोव्यातनं पहिल्यांदा राज्यपाल होण्याचा मान हा या ठिकाणी मिळाला, असे राजेंद्रजी आर्लेकर यांचा सत्कार त्यांच्या स्वतःच्या घरात होतोय आणि मला असं वाटतं की व्यक्ती कितीही मोठा झाला आणि कितीही स्वागत सत्कार झाली तरी आपल्या माणसांमध्ये येऊन आपल्या माणसांच्या हातून जो स्वागत होतो सत्कार होतो त्यापेक्षा मोठा सत्कार हा कुठलाच नसतो आणि मला असं वाटतं की तीच भावना आज राजेंद्रजींना या ठिकाणी निश्चितपणे जाणवत असेल. मी विशेष आभार पारसेकर सरांचे मानेन की या चांगल्या कार्याकरता त्यांनी मला निमंत्रित केलं. सरांनी आणि मी एकत्रित मुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि मोदीजींसोबत काम करण्याची आम्हाला दोघांनाही खूप जवळून संधी मिळाली आणि त्यातनं एक चांगला परिचय देखील त्या काळामध्ये झाला. जसं त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महापूर आला होता कोकणामध्ये त्यावेळी त्यांनी या संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांकडनं एक राशी जमा केली 1,75,000 रुपये आणि ती त्या ठिकाणी आणून दिली आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा चेहरा, त्यांचा आनंद, त्यांचं समाधान पाहिल्यानंतर मी स्वतःच सरांना असं म्हटलं होतं की मी जरूर एकदा संस्थेमध्ये भेट द्यायला येईल. ज्या संस्थेने इतकी संस्कारित मुलं घडवली की ज्यांना दुसऱ्याचं दुःख समजतं आणि दुसऱ्याच्या दुःखाकरता आपले खाऊचे पैसे द्यायला जे तयार आहेत, अशी ही जी मुलं आहेत ही कुठल्या संस्थेत शिकतात त्याला मला भेट द्यायला यायचं आहे आणि आज तो प्रसंग या ठिकाणी आला. आणि खरोखर दुग्ध शर्करा योगासारखा मला राजेंद्रजी आर्लेकर यांच्यासारख्या एका व्रतस्थ अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. खरं म्हणजे सर आपण असं म्हणालात की एका दगडात दोन पक्षी, मी असं म्हणेन तुम्ही एका पुष्पात दोन स्नेही जिंकले. पण तुम्हालाच एका दगडात दोन मिळाले असं नाही आहे, आम्हाला इथे एका दगडात दोन मिळाले आहेत, फक्त मध्ये कीनोट स्पीकर आहेत. त्यांनी दोन्ही ठिकाणची की फिरवली तर घट्ट होईल. पण मला असं वाटतं की हा सोहळा या ठिकाणी जो काही आपण आयोजित केला, आता आपल्या सगळ्यांसमोर राज्यपाल महोदयांच्या आयुष्यातले विविध पैलू हे या ठिकाणी मांडण्यात आले आणि त्यात आवर्जून सांगण्यात आलं की ते एक स्वयंसेवक आहे.
स्वयंसेवक असणं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये संस्कार घेणं, याचा अर्थ काय? अनेकांना असं वाटतं की संघाच्या शाखेमध्ये गेलेला तो स्वयंसेवक, पण माझं मत असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकच शिकवण दिली आहे, राष्ट्राय स्वाहा इदम नमम। हे माझं नाही आहे, जे काही आहे ते राष्ट्राचं आहे आणि ते राष्ट्राला स्वाहा करायचं आहे, ते राष्ट्राला स्वाधीन करायचं आहे। ही शिकवण ज्याला मिळाली, हा विचार ज्याच्यामध्ये रुजला, तो खरा स्वयंसेवक असतो। आणि तशाच विचाराने वर्षानुवर्ष काम करणारे आर्लेकर सर या ठिकाणी असल्यामुळे खऱ्या अर्थानं स्वयंसेवक म्हणून घेण्याचा अधिकार त्यांना। जीवनामध्ये पदोपदी संघर्ष करत असताना ज्यावेळी आणीबाणी आली, खरं म्हणजे आजच्या पिढीला त्या आणीबाणीचं महत्व काय होतं किंवा त्याचा आपल्या देशावर काय परिणाम होता याची कल्पनाही नाही आहे। परंतु मी असं म्हणेन की भारतीय स्वातंत्र्य समरानंतरचं किंवा गोवा मुक्तीच्या आंदोलनानंतरचं सगळ्यात मोठं युद्ध जर कुठलं असेल तर ते आणीबाणीचं होतं। कारण या देशामध्ये पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानानं जी लोकशाही आपल्याला दिली होती, ज्या लोकशाहीने मौलिक अधिकार आपल्याला दिले होते, ज्या मौलिक अधिकाराने सर्व प्रकारचे भेद समाप्त करून एक समतायुक्त अशा प्रकारचं राज्य तयार केलं होतं की ज्या समतायुक्त राज्यामध्ये प्रत्येकाला समान संधीचा अधिकार होता, हे सगळे मौलिक अधिकार गोठवून या देशातली लोकशाही संपवून स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी सगळे अधिकार स्वतःकडे घेतले। आणि संविधानापेक्षा व्यक्ती मोठा आहे, राज्यापेक्षा व्यक्ती मोठा आहे, समाजापेक्षा व्यक्ती मोठा आहे, अशा प्रकारची एक तानाशाही या देशामध्ये आणली। आणि त्याच्या विरुद्ध संघ विचाराने प्रेरित असलेले सगळे लोक हे मैदानात उतरले। केवळ संघ विचाराने प्रेरित असलेले नाही, तर विविध समाजवादी विचाराचे, साम्यवादी विचाराचे असे अनेक लोक मैदानात उतरले। पण त्याच्यामध्ये अग्रसर जर कोणी होतं तर ते संघ प्रेरित विचाराचे लोक होते, ज्यांनी एक मोठा संघर्ष उभारला, रोज सत्याग्रह व्हायचा। आणि त्या सत्याग्रहामध्ये स्वतः करता मागणी नव्हती, या देशाचे मौलिक अधिकार वापस करा, या देशातल्या नागरिकांना संविधानाने दिलेले अधिकार वापस करा, या देशाची लोकशाही वापस करा, या देशाची लोकशाही तिजोरीत बंद करता येणार नाही, अशा प्रकारची मागणी करणारे हे सत्याग्रह त्या ठिकाणी व्हायचे। आणि त्याच्यामध्ये अनेक लोक हे तुरुंगात जायचे, 18 महिने, 1 वर्ष वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी अनेक यातना त्या ठिकाणी भोगल्या। आणि त्याचवेळी आर्लेकर सरांसारखे जे काही तरुण होते, असे तरुण एका ध्येयाला प्रेरित होऊन आपल्या भविष्याचा भवितव्याचा विचार न करता देशाच्या भविष्याचा आणि भवितव्याचा विचार करून या सत्याग्रहामध्ये सामील होत होते आणि त्या ठिकाणी तुरुंगवास मिळत होता। हा तुरुंगवास किती दिवस असेल याची कोणाला माहिती नव्हती, कोणी महिन्यांनी सुटलं, कोणी 1.5 महिन्यांनी सुटलं, कोणी 18 महिन्यांनी सुटलं। पण ज्यावेळेस तुरुंगवासात ही मंडळी गेली, त्यास हा विचारच केला नाही की माझं काय होईल, माझ्या संसाराचं काय होईल, माझ्या परिवाराचं काय होईल। आता परिवारातले 2-2 लोक जर जेलमध्ये असतील तर परिवाराची काय वाताहत होते, पण याचा विचार कोणाच्या मनामध्ये नव्हता। विचार एकच होता की राष्ट्र माझं आहे आणि माझ्या राष्ट्राकरता मला आता बलिदान देण्याची वेळ आलेली आहे, तर माझं सर्वस्व मी पणाला लावेन। आणि मला असं वाटतं की त्याच विचारातनं आणि त्या कृतीतनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी राजेंद्रजींचं हे संपूर्ण व्यक्तिमत्व घडलं। आणि त्यातून मग भविष्यामध्ये त्याच विचाराने प्रेरित होत विविध माध्यमातनं सेवा करण्याचं काम हे सातत्याने त्यांनी केलं। मग राजकीय क्षेत्रामध्ये पक्षामध्ये विविध पदं असतील किंवा आमदार असतील, सभापती असतील, अशा वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना, मंत्री म्हणून काम करत असताना, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला। मग अशी उल्लेख झाला की देशामध्ये सर्वात पहिल्यांदा पेपरलेस असेंब्ली करणं, म्हणजे मी स्वतः आता 5 वेळा विधानसभेत निवडून आलेलो आहे, मुख्यमंत्री राहिलो आहे, मी जवळून बघितलेलं आहे की इतकी कागद
या असेंब्लीमध्ये, म्हणजे ती कामाचीच कागद असतात, ती काही फालतू कागद असतात, पण इतकी कागद, इतके पेपर आम्ही त्या ठिकाणी हाताळत असतो. आणि ही फार मोठी टास्क आहे, म्हणजे असेंब्लीला पेपरलेस करणं ही फार मोठी टास्क आहे. पण ती देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी करून दाखवली, आणि त्यानंतर या गोवा असेंब्लीचं हे काम पाहून मग देशातल्या अन्य असेंब्लीजनी देखील आपलं ऑफिस कसं पेपरलेस करता येईल, आपलं कामकाज कसं पेपरलेस करता येईल, हा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि अनेक ठिकाणी हा प्रयत्न आता अतिशय चांगल्या प्रकारे चाललेला आहे. त्यामुळे वनमंत्री म्हणून असेल किंवा वेगवेगळ्या ज्या जबाबदाऱ्या मिळाल्या, त्या प्रत्येक जबाबदारीमध्ये त्यांच्या कामाचं वेगळेपण हे त्यांनी दाखवून दिलं. आणि हे करत असताना अनेकांना प्रेरित करण्याचं काम देखील त्यांनी केलं. अनेक कार्यकर्ते घडवले, अनेकांना एक प्रकारची दिशा त्यांनी दिली. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचं हे सगळं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं जीवन, त्यांचं कार्य हे बघितल्यानंतर आम्हाला अनेक वेळा, अनेक वर्ष आम्हाला असं वाटायचं की आपल्या पक्षामध्ये, आपल्या विचारांमध्ये अनेक मोठी मंडळी आहेत, खरोखर काम करतात, जीवनभर कार्य करतात, मौलिक कार्य करतात, अपेक्षा न ठेवता कार्य करतात. ही मंडळी कधी मोठी होतील? ही खरी मंडळी आहे की ज्यांना मोठी पदं मिळाली पाहिजेत, ही कधी मोठी होतील असं आम्हाला नेहमी वाटायचं. पण माननीय मोदीजींचं राज्य देशामध्ये आल्यानंतर एक सगळ्यात मोठा बदल त्यांनी हा केला की खऱ्या अर्थानं जी डिझर्विंग लोक आहेत, ज्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये त्याग केली आहे, तपस्या केली आहे, अशा लोकांना निवडून निवडून राष्ट्रपतींच्या माध्यमातनं अशी मंडळी ही चांगल्या पदावर गेली पाहिजे. त्यातनं त्या पदाला न्याय देऊन त्या पदाची उंची ते वाढवतील, त्या पदाची ते गरिमा वाढवतील, अशा प्रकारच्या विचारानं मोदीजींनी माणसं निवडली. आणि त्यातनं आपल्या सगळ्यांना अतिशय आनंद केला पाहिजे की माननीय राष्ट्रपतींच्या माध्यमातनं आपल्या सर्वांचे लाडके राजेंद्रजी आर्लेकर यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं. आणि आज त्यांचा सत्कार करण्याची संधी ही आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. मी खरोखर त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि ईश्वराला प्रार्थना देखील करतो की जे व्रतस्थ जीवन त्यांनी या ठिकाणी जगलाय, हा जो काही एक राष्ट्रीय बाणाने ओतप्रोत अशा प्रकारचं त्यांचं जे जीवन आहे आणि जे कार्य त्यांनी हातामध्ये घेतलंय, हे अशाच प्रकारे त्यांच्या हातानं भविष्यातही घडो. आणि ज्या पदावर ते आहेत त्या पदाची उंची निश्चितच ते वाढवतील. आणि तशा प्रकारच्या शुभेच्छा आज आपण त्यांना देऊया. आणि या संपूर्ण कार्यक्रमाकरता खरं म्हणजे मी माननीय आपले लक्ष्मीकांत पार्सेकर सर यांचं मनापासून आभार मानेन, अभिनंदन करेन की त्यांनी हा अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी आयोजित केला. आणि आपल्या सगळ्यांना, आपल्या सर्वांचे आवडते, आपल्यातीलच एक अशा प्रकारचे राज्यपाल महोदय हे आपल्या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा बोलो आणि त्यांचं बोलणं ऐकण्याची संधी देखील आपल्याला मिळून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद.